ज्योतिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सर्वांचीच आवडती डिश म्हणजे मसाला मॅगी पण मी हे वेगळ्या स्टाईलमध्ये बनवणार आहे तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि हिरवे वटाणे घेतलेले आहेत सर्वात आधी कढईमध्ये एक चमचा बटर घालायचं आहे बटर छान असे वितळून द्यायचं आहे त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतला गेला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोही एखाद मिनिटभर छान असं परतून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी वटाणे घालायचे आहेत वटाणेही छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर वरतून थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व छान असं एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी फिफ्टीन रुपीज वाला मॅगीचं पॅकेट घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये जे मसाल्याचं छोटसं पाऊच येतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मसाला जो आहे तो छान असा एक दोन सेकंद परतून घ्यायचा आहे मसाला छान असा परतला गेलेला आहे यामध्ये इथे मी एक ग्लास पाणी घालत आहे पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये मॅगी घालायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि हे व्यवस्थित छान असं एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटे लो टू मिडियम फ्लेमवरती छान असं कुक करून घ्यायचं आहे तर पाच मिनटं झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपली मॅगी तयार झालेली आहे मला अशी छान अशी सूपी मॅगी आवडते जर तुम्हाला ड्रायवाली मॅगी आवडत असेल तर अजून एक दोन मिनिटे तुम्ही कुक करून घेऊ शकता तर आता मॅगी आपण सर्व करूया तर ह्या पद्धतीने तुम्ही घरीही मसाला मॅगी नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा